आम्ही काळातले जे कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने दिलेले आहे त्या संदर्भामधली आमची आज बैठक होती. गेल्या 6 तारखेपर्यंत कार्यक्रम पक्षाने दिलेले आहेत. मग पक्षाने दिवस आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा सुट्टींच्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या संदर्भातला वॉरियरच्या संदर्भातला विषय आहे. असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आता जनतेपर्यंत जाणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना म्हणजे जिल्हाभरातल्या कार्यकर्त्यांना ग्रामीणची बैठक आम्ही या ठिकाणी घेतलेली होती. भाऊ, आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेने छापे टाकलेले आपले निकटवर्तीय जितेंद्र पाटील यांना ही अटक झाली, कसं बघाल याकडे? निकटवर्तीय विजामध्ये सगळ्यांना म्हणजे निकटवर्ती आहे, म्हणजे इथले भागवतराव भंगाळे पासून तंदू पटेल त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे, जामनेरचे असे 2-3 लोक सगळे आमचे निकटवर्ती आहेत. असं काही काही दूरचं कोणी त्याच्यामध्ये आहे असं नाही आहे. पण ठीक आहे, आता त्यांनी त्यांना उचललेलं आहे. नियमाप्रमाणे काय असेल, कायदेशीर कारवाई असेल, त्यांना वाटतं चुकीचं आहे, बरोबर आहे हे म्हणतात, बरोबर आहे. आम्ही 6 वर्ष झाले कर्ज फेडलेलं आहे. आता यांनी काहीतरी नवीन काय, ठीक आहे, जे असेल नियमाप्रमाणे ती कारवाई होत राहील. भाऊ, तुम्ही आज भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका केली. गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्री हे मंत्रालयात केलेले नाही, काय सांगाल? हे अनेक जणांनी सांगितलंय, मी सांगतो म्हणून नाही, की गेल्या कोरोनाच्या काळामध्ये 14-15 महिन्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयाची पायरी सुद्धा चढलेली नाही, एक पायरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणची ओलांडलेली नाही. म्हणजे हे तर खरं काय बोलावं या विषयावर मलाही कळत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय 14-15 महिन्यामध्ये मंत्रालयाची पायरी चढत नाही, मंत्रालयाचं तोंड बघत नाही, कसे कामं होतील जनतेचे? पाण्याचे ढिकचेढीक पडलेले आहेत, त्याच्यावर सह्या होत नाही आहेत. मुख्यमंत्री महोदय मंत्रालयात जात नाही आहेत. म्हणून मला वाटतं की सगळ्या विषय आता एकत्रित काय बोलाव्या विषयावर, हे तर आम्हाला कळत. भाऊ, सध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेना एक आमने सामने, कसं बघा? नाही, मला वाटतं शिवसेनेला आता काय म्हणावं काय बोलावं आम्हाला हे कळत नाही. म्हणजे त्यांना आता फक्त विरोध म्हणून विरोध करायचा दिसतोय. काल जे झालं ते तर अतिशय म्हणजे इतकं वाईट, आणि अशा पद्धतीने शिवसेना सगळ्या आपल्या मूळ तत्वापासून बाजूला जाऊन कुठे भरकटेल ते असं आम्हाला ते स्वतःतही वाटलं नव्हतं. परंतु आता प्रत्येक गोष्टीवर विरोध, म्हणजे काँग्रेसच्या पुढे MIM पुढे जाऊन शिवसेनेचे काम आता करायला सुरुवात केलेली आहे हिंदुत्व विरोधी. मला असं वाटायला लागलं की जे राम जन्मभूमी, जे राम प्रभू रामचंद्र हे आमचं आराध्य दैवत आहे, त्यांचं मंदिर व्हावं म्हणून संपूर्ण देशात, आणि म्हणजे मुस्लिम बांधवांनी त्याचं स्वागत केलं निर्णयाचं, परंतु हे शिवसैनिक वाटतील तसं तोंडसुक घेत आहेत. त्यांनाही माहिती आहे काय काय नाही विषय, परंतु फक्त विरोधाला विरोध करावा, विरोधाला विरोध करायचा, आणि त्यासाठी मग कुठल्याही विषयावर बोलायचं. मला वाटतं यापेक्षा दुर्दैव म्हणजे इतकी अधोगती शिवसेनेची कधी झाली नाही की आता आपण आज बघतो. हा, मग ते खरं म्हणजे मोर्चा त्या ठिकाणी गेला असताना सगळे शिवसेने त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी तिथे हाणामारीला सुरुवात केली, आपण बघितलेलं आहे. संपूर्ण मीडिया बघत होतं, मीडियावर आम्ही बघतोय, त्याचं सगळं प्रक्षेपण त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी आपल्या विरोधात बोललं तर आम्ही त्याचं उत्तर बुद्ध्यानेच देऊ, लाठीकाठीने देऊ. मला वाटतं ही जी भूमिका सत्ताधारी पक्षाची आहे, शिवसेनेची आहे, ही अतिशय चुकीची आहे.